नमस्कार, HW मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. एक नजर हेडलाईन्सवर. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश सह 7 राज्यातील 59 जागांवर हे मतदान झाले. आज झालेल्या मतदानात सायंकाळी 6 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये 80.13%, दिल्लीत 55.44%, हरियाणामध्ये 62.14%, उत्तर प्रदेशमध्ये 50.82%, बिहारमध्ये 55.04%, झारखंडमध्ये 64.46% आणि मध्य प्रदेशमध्ये 60.12% मतदान झाले. दादर पश्चिमेला असलेल्या पोलीस वसाहतीमधल्या एका इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर लागलेल्या आगीत एका मुलीचा आज दुर्दैवी मृत्यू झालाय. दुपारी 2:15 सुमारास ही आग लागली. यानंतर अग्निशमन दलाच्या 4 गाड्या, 1 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेली ही आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. मात्र या आगीत 3 घरांचं नुकसान झालं. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका संपल्या आणि नेतेमंडळी रिलॅक्स मोडमध्ये आहेत. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला दुष्काळी दौरा सुरू केलाय. सरकारने दुष्काळग्रस्तांकडे दुर्लक्ष केले तर सर्वांनी एकत्र येऊन त्याचा बंदोबस्त करू असा इशारा शरद पवार यांनी दिलाय. रविवारी ते सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. दहशतवाद्यांना संपवण्याआधी जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसभेला संबोधित करताना विचारलाय. दहशतवादी बॉम्ब बंदूक घेऊन समोर उभे असताना जवानांनी निवडणूक आयोगाकडे जाऊन गोळ्या घालण्यासाठी परवानगी मागायची का, असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला. ते उत्तर प्रदेशमध्ये कुशीनगरमध्ये बोलत होते. राज्यातील दुष्काळ निवारण आणि टंचाई आराखड्याची अंमलबजावणीसाठी पालक सचिवांना जिल्हा दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच पालक सचिवांनी जिल्हा दौरे करून 21 मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत. दुष्काळी कामांचे नियोजन, मदतीची आवश्यकता, कामांची अंमलबजावणी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिल्हानिहाय बैठका घेऊन प्रशासकीय यंत्रणा आणि पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा HW मराठी. आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी HW मराठीचे ऍप डाउनलोड करा. नमस्कार. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.